नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ जो येतो तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि ही जर गाडी तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये, नुकतीच काही दिवसापूर्वी बजाज कंपनीने थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये ही कार्गो सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक गाडी जी ते लॉन्च केली होती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजाज मॅक्झिमा कार्गो एक्सएल एक्सटेक 2.0 या गाडीबद्दल संपूर्ण डिटेल माहिती मागणार आहोत. गाडीमध्ये फीचर्स काय काय दिलेले, गाडीची रेंज किती असणार आहे, बॅटरी स्पेसिफिकेशन काय, मोटर कोणती यूज करण्यात आलेली, आणि महत्त्वाचं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी या गाडीवरती किती आहे, आणि पुण्यामधली ऑनरोड किंमत जी आहे ती किती असणार आहे या गाडीची, अशी संपूर्ण डिटेल माहिती जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मराठीमधून बघायला मिळणार आहे. तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून काय होईल की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सर्वात आधी येईल. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक देखील करत चला, कमेंट देखील करा. तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळे व्हिडिओ जो येतो बऱ्याच लोकांपर्यंत जात असतो, आणि हा व्हिडिओ जो येतो तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करत चला. त्यानंतर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद लक्ष्मी बजाज शोरूम वाकड पुणे या शोरूमचं की त्यांनी आपल्याला ही गाडी अवेलेबल करून दिली रिव्ह्यू करण्यासाठी. जर तुम्हाला पिंपरी चिंचवड किंवा पुणे एरियामधनं कमर्शियल सेगमेंटमधली थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये जर बजाजची कुठली गाडी घ्यायची असेल तर तुम्ही लक्ष्मी बजाज शोरूम वाकड पुणे या शोरूमला नक्की भेट द्या. शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण माहिती जी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळेल. तर मित्रांनो, आजचा या गाडीचा व्हिडिओ जो आहे तो आपण स्टार्ट देखील करूया. चला तर मग मित्रांनो, बघूया आपण या गाडीमध्ये काय काय फीचर दिलेले ते देखील आता आपण एक एक करून जाणून घेऊया मराठीमध्ये. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि तुम्हाला सर्वात आधी या इलेक्ट्रिक व्हेकलची तुम्हाला चावी दाखवतो. गाडीमध्ये चावी जी आहे ती कंपनीने कशाप्रकारे दिलेली, आणि चावी जर बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारे चावी मिळून जाते. आणि दोन चाव्या ज्या आहेत त्या गाडीसोबत देण्यात आलेल्या आहे. आणि चावीवरती इथेच तुम्ही बघू शकता की बजाजची बॅजिंग देखील इथे करण्यात आलेली, आणि बेसिक अशा दोन चाव्या ज्या तुम्हाला इथे मिळून जातात. आता आपण फ्रंटने चालू करूया. गाडीचा फ्रंटचा लुक देखील तुम्ही बघू शकता एकदम इलेक्ट्रिकसारखा, आणि यामध्ये तुम्हाला दोन कलर ऑप्शन मिळून जातात. समोर जो विंडशील्ड किंवा ग्लास एरियाचा बघितला चांगला मोठा असा दिलेला आहे. सिंगल वायपर जो तुम्हाला या गाडीसोबत येतो, इथे तुम्ही नंबर प्लेट जी येते इथे लावू देखील शकता. इंडिकेटरचा सेटअप बघितला तर तुम्हाला हॅलोजनमध्येच इंडिकेटर जे ते मिळून जातात. आणि फ्रंटचा लुक जो आधी बजाज मॅक्झिमा येते त्याचप्रमाणे ठेवलेला आहे, फक्त इलेक्ट्रिकमध्ये या गाडीमध्ये लॉन्च केलेले आणि भरपूर फीचर जे आहेत ते कंपनीने ॲड देखील केलेले. समोर इथे जर हेडलॅम्प बघितलं तर राऊंड शेपमध्ये हॅलोजन हेडलॅम्प तुम्हाला इथे मिळून जातात. सेंटरमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला बजाजची मॅक्झिमाची बॅजिंग जी आहे तुम्हाला या साईडला इथे मिळून जाते. आणि हेडलॅम्पचा थ्रो वगैरे बघितला तो नक्कीच चांगला दिलेला आहे. खाली मडगाड किंवा बंपरचा बघितला तो देखील चांगल्या क्वालिटीचा दिलेला आहे, आणि मजबूत असा बंपर इथे तुम्हाला नक्कीच बघायला मिळतो. फ्रंटला जर टायर साईज बघितला तर टायर साईज देखील तुम्हाला सांगतो. फ्रंटला जो टायर देण्यात आलेला आहे तो MRF कंपनीचे टायर जे ते पुढे आणि मागच्या साईडला दिलेले आहेत. आणि टायर साईज जो आहे तो 130/80 R 12 इंचेसचे रॅडियल ट्यूबलेस टायर जे ते इथे देण्यात आलेले. फ्रंटला सस्पेन्शन बघितलं तर ट्विन शॉक अप जर विथ स्प्रिंग टाईप सस्पेन्शन जे ते पुढे देण्यात आलेले तुम्हाला या साईडला देखील दाखवते. दोन्ही साईडला तुम्हाला सस्पेन्शन जे ते इथे बघायला मिळून जातात. आणि गाडीचा साईड लुक जो बघितला तो देखील नक्कीच चांगला आहे. आणि फ्रंट लुक जो आहे तो मला देखील पर्सनली आवडलेला आहे. साईड विमिरर बघितलं तर एक चांगल्या क्वालिटीचे मिळून जातात, आणि मागच्या येणाऱ्या गाड्या जे ते व्यवस्थित तुम्हाला क्लिअरली देखील गाडी चालवताना दिसतात. त्याचबरोबर मित्रांनो, गाडीचा व्हीलबेस देखील चांगला दिलेला आहे. व्हीलबेस जो बघितला या बजाज मॅक्झिमा एक्सेल कार्गो इटेक 12.0 या इलेक्ट्रिक व्हेकलचा तर तो आहे 2274 mm इतका गाडीचा व्हीलबेस आहे. ग्राउंड क्लिअरन्स बघितलं तर 180 mm इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे, त्यामुळे तुम्ही सिटीमध्ये किंवा ग्रामीण भागात ही गाडी जी आहे व्यवस्थित चालू देखील शकता. साईड लुक तुम्ही अशा प्रकारे या गाडीचा बघू शकता. इथे जर विंडो बघितलं तर एक ॲडजस्टेबल विंडो मिळून जाते, तुम्ही अशा प्रकारे उघडू देखील शकता किंवा बंद देखील अशा प्रकारे करू देखील शकता. डोर हँडल बघितलं तर ब्लॅक कलरमध्ये इथे मिळून जातात. गाडीची चावी लावून तुम्ही डोर जे ते लॉक देखील करू शकता. त्यासोबतच मित्रांनो, गाडीचा या साईडचा लुक देखील तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. डोर हँडल जे ते या साईडसुद्धा ब्लॅक कलरमध्ये दिलेले. मिररची क्वालिटी जर बघितली ती देखील नक्कीच चांगल्या क्वालिटीचे मिरर जे त्या इलेक्ट्रिक गाडीमध्ये बजाजने लावले आहे. या साईडची जी विंडो आहे तीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे बंद किंवा क्लोज जी आहे ती देखील करू शकता. आणि मागचा जो कार्गो बॉडी एरिया बघितला तो देखील चांगला असा दिलेला आहे. त्यासोबतच मित्रांनो, या कार्गो बॉडीची जर डायमेन्शन बघितलं तर ती देखील तुम्हाला सांगतो. हा जो ट्रे साईज आहे तो 1840x1425x275.6 इतका दिलेला आहे MM. जर आपण फूटमध्ये कॅल्क्युलेशन बघितलं तर हा जो ट्रे साईज दिलेला आहे लांबीला 6 फूट आहे आणि रुंदीला 5 फूट इतका दिलेला आहे, त्यामुळे भरपूर तुमचं सामान किंवा मटेरियल जे आहे तुम्ही या गाडीमध्ये नेआण करू शकता. आणि पेलोड कॅपॅसिटी बघितलं तर 500 ते 600 kg लोड जो आहे तो तुम्ही या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये नेआण टाकून नेआण जे ते करू देखील शकता.
त्याचबरोबर पाठीमागे इथे तुम्हाला मड फ्लॅप देखील इथे मिळून जातो. देखील चांगल्या क्वालिटीचे मड फ्लॅप आहे. पाठीमागचा टायर साईज बघितला तो देखील सेम देण्यात आलेले 12 इंचचे रॅडियल ट्यूबलेस टायर मागच्या साईडला सुद्धा दिलेले. सस्पेन्शन जर बघितलं तुम्हाला मी सस्पेन्शन या साईडने दाखवतो. इथे तुम्ही बघू शकता सस्पेन्शन जर बघितलं या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये ते आहे इंडिपेंडेंट ट्रेलिंग आर्म विथ हेलिकल स्प्रिंग टाईप सस्पेन्शन दिलेले. त्यामुळे काय होतं की तुम्ही गाडी चालवता आणि एकदम गाडी जी आहे ती स्टेबल देखील राहते. आणि अशा प्रकारे मागचा कार्गो बॉडी डेक एरिया जो तुम्हाला अशा प्रकारे बनवला चांगला डिसेंट असा मोठा दिलेला आहे. आणि इथे तुम्ही खाली जर बघितलं इथे हुकसुद्धा दिलेले. देखील तुम्ही सामान वगैरे भरल्यानंतर ताडपत्रे वगैरे लावून बांधू देखील शकता. आणि मागचा लुक जो येतो गाडीचा अशा प्रकारे इथे मिळून जातो. पाठीमागे एक विंडो मिळून जाते जी की गाडी रिव्हर्स वगैरे जाते याची चांगली मदत देखील होते. गाडीचा मागच्या साईडचा लुक जो येतो तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातो. इथे तुम्हाला बजाज मॅक्झिमाची बॅजिंग मिळते. आणि साईडला जर बघितलं तर ईटेक 12.0 XL कार्गो ची बॅजिंग नक्कीच बघायला मिळतं. आणि या गाडीमध्ये मित्रांनो 12.0 म्हणजे जी बॅटरी दिलेली ती चांगली मोठी अशी दिलेली, त्यामुळे रेंज देखील तुम्हाला या गाडीसोबत नक्कीच चांगली मिळणार आहे. आणि इथे तुम्हाला दोन लिव्हर मिळून जातं या साईडला एक आणि या साईडला एक. ते लिव्हरचा वापर करून हा फाळका जो आहे तुम्ही खाली देखील पाडू शकता. त्याचबरोबर मित्रांनो जर खालच्या साईडला आल्यानंतर टेललाईटचा सेटअप आहे तर तुम्हाला हॅलोजनमध्ये टेललाईट मिळून जातात जे की इंडिकेटर ब्रेक लाईट आणि रिव्हर्स लाईट असे तीन लाईट जे तुम्हाला या साईडला मिळून जातात. आणि त्यांचा थ्रो वगैरे जे तुम्हाला अशा प्रकारे बघू शकतात. इथे एक जाळी देखील मिळून जाते ते देखील एक चांगलं आहे. आणि मोटर जर बघितली या इलेक्ट्रिक व्हेकलची मोटर तुम्ही इथे बघू शकता या साईडला खालच्या साईडला दिलेली. आणि पाठीमागचा लुक जो होता तुम्हाला अशा प्रकारे मिळतो. मोटर स्पेसिफिकेशन बघितलं तर ते देखील मी तुम्हाला आता सांगतो. या बजाज मॅक्झिमा इलेक्ट्रिक गाडीमध्ये जर मोटर स्पेसिफिकेशन बघितलं तर गाडीमध्ये तुम्हाला मोटर जी आहे ती 5.5 किलोवॅटची कंटिन्युअस पॉवर जी ती देत राहते. आणि इलेक्ट्रिक मोटर जी येते या गाडीमध्ये देण्यात आलेली. आणि पॉवर बघितलं तर 5.5 किलोवॅट कंटिन्युअस पॉवर मिळते गाडी चालवताना. आणि टॉर्क जर बघितला तर 36 न्यूटन मीटर इतका टॉर्क जे येते ही मोटर जी ती जनरेट करते. ग्रेडेबिलिटी म्हणजे चढाई चढण्याची क्षमता बघितली या इलेक्ट्रिक व्हेकलची तर ती आहे 29% इतकी. आणि ही जी मोटर देण्यात आलेली गाडीमध्ये ती IP67 रेटिंग दिलेली आहे. त्यामुळे गाडी पावसात वगैरे चालवताना तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम जो येतो येणार नाही. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला हिल होल्ड असिस्ट फीचर मिळून जातं आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम देखील देण्यात आलेलं. त्यामुळे हे एक चांगलं फीचर जे ते गाडीमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळतं. गाडीची टॉप स्पीड जर बघितली तर 40 किलोमीटर पर आवर इतकी गाडीची टॉप स्पीड आहे. आणि बॅटरी जर बघितलं तर बॅटरी देखील चांगली मोठी अशी देण्यात आली. बॅटरी कुठं लावण्यात आली ती देखील तुम्हाला सांगतो. चॅसीच्या सेंटरमध्ये तुम्हाला इथे बॅटरी मिळून जाते. आणि बॅटरी स्पेसिफिकेशन बघितलं तर चांगली मोठी अशी बॅटरी जी आहे ती कंपनीने दिलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो या गाडीमध्ये बॅटरी जी आहे ती 11.8 किलोवॅटची लिथियम आयन LFP केमिस्ट्रीवाली बॅटरी यूज करण्यात आली जी की IP67 रेटिंगसोबत येते. त्यामुळे पावसात वगैरे गाडी चालवताना तुम्हाला बॅटरीबद्दल काही प्रॉब्लेम जो येतो येणार नाही. आणि बॅटरीसुद्धा चांगली मोठी दिली असल्यामुळे गाडीची रेंज देखील चांगली तुम्हाला मिळू देखील शकते. पुढे आपण रेंज किती मिळणार आहे ती देखील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या गाडीची रेंज जी आहे ती कंपनी क्लेम किती आहे ते. त्यासोबतच जर तुम्हाला गाडीची ही जी बॅटरी जी आहे ती चार्ज करायची असेल तर चार्जिंगचं जे युनिट आहे ते तुम्हाला सॉकेट जे आहे या साईडला इथे मिळून जातं. आणि इथे लॉकेबल सिस्टीम देण्यात आलं हे एक सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने नक्कीच चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जर चार्जिंग करायची असेल आणि चार्जिंगचा जो प्लग आहे तो तुम्हाला लावायचा असेल तर इथे गाडीची चावी जी आहे तुम्ही अशा प्रकारे लावू शकता आणि उघडू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे जे गाडीसोबत येणारं चार्जर आहे 16 एम्पियरचं 3-पिन सॉकेट वाल ते तुम्ही इथं लावून गाडीची बॅटरी जी आहे ती चार्ज देखील करू शकता. त्यासोबतच मित्रांनो या गाडीमध्ये जे चार्जरसोबत येतं ते चार्जरचं जर स्पेसिफिकेशन बघितलं तर ते देखील तुम्हाला सांगतो. 3-पिन 16 एम्पियरचं चार्जर या गाडीसोबत येतं. आणि या चार्जरने जर गाडीची बॅटरी चार्ज करायची असेल तर तुम्हाला 5 तास 50 मिनटं लागतात बॅटरी 100% फुल चार्ज होण्यासाठी. आणि 4 तासामध्ये गाडीची बॅटरी जी आहे ते 80% चार्ज देखील होती. आणि त्यासोबतच मित्रांनो आता आपण या गाडीचं जे चार्जर आहे गाडीसोबत येणार ते तुम्हाला बॅटरी कशी चार्जिंगला लावायची ते देखील मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतो. हे आहे गाडीसोबत येणारं चार्जर 16 एम्पियरचं जे की आपण 3-पिन सॉकेटमध्ये लावायचं आहे 3-पिन. त्यानंतर इकडे चार्जिंग जी गन दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये ती जी गन आहे ते चार्जिंगचं जे पॉईंट दिलेलं आहे गाडीमध्ये त्या ठिकाणी ही चार्जिंग गन जी आहे ती इन्सर्ट करायची. ती इन्सर्ट कशी करायची ती देखील तुम्हाला आता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तुम्ही चार्जिंग गन जी येते इथे लावून गाडीची बॅटरी जी येते चार्ज देखील करू शकता. आणि चार्जिंगला लावल्यानंतर डिस्प्ले जो दिलेला आहे स्पीडोमीटर तिथे काय स्टेटस दाखवतो ते देखील आता आपण बघूया. इथे तुम्ही स्विच जे ते ऑन केल्यानंतर चार्जरचे हे जे बोर्ड आहे या ठिकाणी तुम्हाला ओकेचं इंडिकेशन जे ते दिसत राहतं. त्यामुळे जे चार्जिंग करतो आहे आपण चार्जरने ते ओके असल्यामुळे तुम्हाला समजून येईल की चार्जरमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर इथे डिस्प्लेवरती बघितलं तर राईट साईडला तुम्हाला बॅटरी जे चार्ज होत आहे असं इंडिकेशन येत राहतं.
त्यानंतर लेफ्ट साईडला जर डिस्प्लेवरती बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता बॅटरी जी इथे आता चार्ज होत आहे असं तुम्हाला या ठिकाणी डिस्प्लेवरती शो होतात. हे एक चांगली गोष्ट जी आहे ती तुम्हाला इथे समजत असते या डिस्प्ले स्पीडोमीटरवरती. आता आपण पुढची माहिती जी आहे ती बघू. वॉरंटी वगैरे जर बघितली या गाडीची तर वॉरंटी जी आहे ती कंपनीने 36 महिने किंवा 80,000 किलोमीटर इतकी गाडीची वॉरंटी दिलेली. आणि फीचर वाईज जर बघितलं तर मित्रांनो, बजाज कंपनीचं मेरा बजाज हे ॲप देखील आहे. तर त्या ॲपमध्ये तुम्ही तुम्हाला जवळपासचे चार्जिंग स्टेशन जे ते कुठे आणि कुठल्या लोकेशनला आहे ते देखील तुम्ही ॲपद्वारे बघू देखील शकता. आता आपण या गाडीचं जे ते इंटेरियर बघूया, इंटेरियर जे ते कंपनीने कसं दिलेले. मित्रांनो, इंटेरियर बघताना इंटेरियर देखील नक्कीच चांगलं दिलेलं आहे या बजाज मॅक्झिमा एक्सल कार्गो इलेक्ट्रिक व्हेकलचं. तुम्ही अशा प्रकारे डोर जे ते उघडू देखील शकता. इथे विंडो जी आहे ती मॅन्युअलच ॲडजस्ट तुम्ही करू शकता. इथे तुम्ही लॉक अनलॉक किंवा डोर उघडायचं असं तुम्ही अशा प्रकारे इथनं उघडू देखील शकता. इथे खाली जर बघितलं तर इथे एक बॅटरी दिलेली एक साईड कंपनीची बॅटरी आहे. त्यासोबतच इथे ब्रेक पेडल तुम्हाला इथे मिळून जातो. ब्रेक ऑइल जे ते या साईडला इथे दिले. इथे तुम्ही पाय देखील ठेवून ब्रेक जे ते अप्लाय करू शकता. आणि सीट कम्फर्ट बघितलं तर या इलेक्ट्रिक गाडीचं तो नक्कीच चांगला आहे. मी देखील बसून बघितलेलं. इथे ड्रायव्हरसाठी बॅक सपोर्ट देखील मिळून जातो आणि वर साईडला एक विंडो देखील मिळून जाते. त्या की मागे रिवर्स वगैरे घेण्यासाठी चांगली मदत देखील होते. त्या साईडला सुद्धा विंडो जे ते तुम्ही मॅन्युअलच ॲडजस्ट करू शकता. वरच्या साईडला बघितलं इथे केबिन लाईट देखील मिळून जातो. आणि समोरचा व्ह्यू जो तुम्हाला काही अशा प्रकारे जो येतो या गाडीमध्ये बसल्यानंतर गाडी चालवताना मिळतो. त्याचसोबतच मित्रांनो, हे जे सीट आहे फ्रंटचं ड्रायव्हर सीट ते तुम्ही असं वरती देखील करू शकता. वरती केल्यानंतर तुम्हाला इथे स्पेअर व्हील म्हणजे आपण स्टेपनी म्हणतो ती देखील मिळून जाते. टूल किट, जॅक वगैरे जे सामान वगैरे टायर वगैरे खोलण्याचं पंक्चर वगैरे झालं किंवा स्पेअर किंवा टूल किट वगैरे जे आपण म्हणतो ते या ठिकाणी दिलेले. आणि स्टेपनी जी आहे ती तुम्हाला 12 इंची ट्यूबलेस टायर जो येतो इथे मिळून जातो. जे की 130/80R 12 इंचे टायर जो येतो स्टेपनी म्हणून इथे एक एक्स्ट्रा जो तो गाडीमध्ये मिळून जातो. त्या साईडला वगैरे तर हँडब्रेक जो तो तिथे देण्यात आलेला आहे. आता आपण आतमध्ये बसूया. आतमध्ये काय काय फीचर दिले, डॅशबोर्ड वगैरे कसं आहे ते देखील आता आपण बघूया. मित्रांनो, बजाज मॅक्झिमा इलेक्ट्रिक या गाडीचं जर इंटेरियर बघितलं तर डॅशबोर्ड वगैरे तो देखील नक्कीच चांगलं दिले. इथे तुम्हाला वायपर मोटर मिळून जाते. स्पीकरची प्लेसमेंट जर बघितलं दोन्ही साईडला दोन स्पीकर देखील मिळून जातात. या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता. जर तुम्ही आफ्टर मार्केट म्युझिक सिस्टीम वगैरे लावला आणि स्पीकर लावायचं असेल तुम्ही या साईडला इथे देखील लावू शकता. डॅशबोर्डचं डिझाईन जर बघितलं तर क्वालिटी वाईज फिट अँड फिनिश बघितलं नक्कीच चांगलं दिलेले. आणि डॅशबोर्ड देखील नक्कीच मला चांगलं वाटलं. आणि ड्युअल टोन कलरमध्ये तुम्हाला डॅशबोर्ड मिळतं. इथे तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये आणि इथे तुम्हाला एक वेगळ्या कलरमध्ये ड्युअल टोन कलरमध्ये डॅशबोर्ड जो होतो या गाडीचा दिलेलं आहे. खालच्या साईडला इथे आल्यानंतर तुम्हाला इथे हजार्ड लाईट किंवा पार्किंग लाईटचं स्विच जे ते इथे मिळून जातं. हे जर तुम्ही प्रेस केलं तर गाडीचे चारही इंडिकेटर जे ते ॲट अ टाईम ब्लिंक देखील होतात. 12 व्होल्टचं DC चार्जिंग सॉकेट जे तुम्हाला इथे मिळून जातं. तिथे तुम्ही तुमचा मोबाईल जो येतो चार्ज देखील करू शकता. इग्निशन स्विच म्हणजे गाडीची चावी लावायची असेल आणि स्टार्ट करायचं असेल तुम्ही इथनं गाडीची चावी जी इथे लावू देखील शकता. इथे तुम्हाला एक लॉकेबल ग्लो बॉक्स देखील मिळून जातो जो की तुम्ही इथे गाडीचे डॉक्युमेंट वगैरे कॉईन वगैरे वॉलेट वगैरे जे ते इथे ठेवू देखील शकता. जो की लॉकेबल असल्यामुळे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने हे देखील एक चांगलं फीचर आहे. त्यासोबतच मित्रांनो, इंटेरियर एकदम नक्कीच चांगलं आहे, मला देखील आवडलेलं आहे. आता इथे तुम्हाला मी दाखवतो गाडीची चावी जी इथे आपण इथे लावलेली. आणि आपण असं केलं स्टार्ट केल्यानंतर पूर्ण व्ह्यू जो तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातो. त्याचबरोबर जर स्विचेस अँड कंट्रोल बघितलं तर ॲक्सिलेटर लिव्हर जे तुम्हाला या साईडला मिळतात. त्याची ग्रीप जर बघितली ती देखील नक्की चांगली. वायपर मोटर जी येते, वायपर जे ते ऑन ऑफ करायचं असेल तुम्ही या स्विचचा वापर करू शकता. हेडलाईट ऑन ऑफ करायचं असेल, बंद करायचं असेल तुम्ही या स्विचचा वापर जो तो देखील करू शकता. त्यानंतर इथे तुम्ही तुमचा मोबाईल जो येतो इथे ठेवू देखील शकता. त्याचबरोबर लेफ्ट साईडला जर स्विचेस बघितलं तर पास लाईटचं स्विच येते तुम्हाला इथे मिळून जातं. जे की पास लाईटचा वापर जो येतो तुम्ही करू शकता. त्याचबरोबर ही जी गाडी आहे ते इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे तुम्हाला इथे क्लच वगैरे जो येतो कुठलाही मिळणार नाही. त्यासोबतच इथे काही मोड्स दिलेले ते एक एक करून तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. त्यासोबतच खाली इथे आल्यानंतर इंडिकेटर द्यायचं तुम्ही इथं देऊ शकता. हॉर्नचा आवाज जो येतो तुम्हाला नक्कीच ऐकला असेल कसा आहे ते. आणि गाडीचा हॉर्नचा आवाज देखील नक्कीच चांगला आहे. आणि हॉर्न जे येते इथे तुम्हाला मिळून जातं. त्यासोबतच हे जे स्विचेस आहे इथे तुम्हाला न्यूट्रलचं स्विच दिलेलं आहे. रिव्हर्स गाडी घ्यायची असेल तर रिव्हर्सचं स्विच जे ते तुम्ही प्रेस करू शकता. ड्राईव्ह म्हणजे पुढे गाडी चालवायची असेल तर डी जे ते तुम्ही स्विच जे ते प्रेस करू शकता. मोड म्हणजे मित्रांनो, गाडीमध्ये तुम्हाला दोन मोड्स मिळतात, इको आणि पॉवर मोड. जे तुम्ही डी प्रेस केल्यानंतर इथे मोडचं स्विच जे ते प्रेस केलं तर गाडी इकोवरनं पॉवर मोडमध्ये शिफ्ट देखील होते. त्यामुळे पॉवर देखील तुम्हाला गाडी चालवताना चांगली मिळू शकते. त्यासोबतच स्पीडोमीटर बघितलं या गाडीचा बजाज मॅक्झिमा इलेक्ट्रिक व्हेकलचं. तुम्हाला मी एकदा बंद करणं
तुम्हाला मी एकदा बंद करून स्टार्ट देखील करून दाखवतो. अशा प्रकारे तुम्हाला इथे मिळून जातो. इथे तुम्ही बघू शकता इंडिकेशन दिलेले DNR. जर तुम्ही ड्राईव्ह मोडमध्ये गाडी असेल तर डी तुम्हाला शो होईल. आत्ता सध्या न्यूट्रलमध्ये असल्यामुळे इथे न्यूट्रलचं इंडिकेटर आहे. आणि आर जर तुम्ही गाडी रिवर्स घेत असाल आणि आर स्विच जे ते प्रेस केलं असेल तर इथे आरचं साईन जे ते तुम्हाला इथे मिळून जात. त्यासोबतच या साईडला जर बघितलं तर वॉर्निंग इंडिकेटर किंवा साईन वगैरे जे ते तुम्हाला इथे बघू शकता. बजेटची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते. आणि गाडीची बॅटरी जे ते तुम्ही चार्जिंगला लावल्यानंतर चार्जिंगचं इंडिकेशन जे ते तुम्हाला या साईडला मिळून जात. लेफ्ट साईडला इथे जर बघितलं तर बॅटरी पर्सेंटेज तुम्हाला बघायला मिळतं. बॅटरी आपली किती पर्सेंट, आपल्या गाडीची बॅटरी जी ते किती पर्सेंट चार्ज आहे ते तुम्हाला या इंडिकेशनवरनं समजू शकतं. इथे रेंज बघू शकता 124 किलोमीटरची रेंज आहे ते तुम्हाला आत्ता इथे दाखवत आहे एवढी बॅटरी चार्ज असल्यानंतर. त्यानंतर स्पीडोमीटर बघितलं तर डिजिटलमध्ये मिळतं. इथे तुम्ही डिजिटल स्पीड जी ते बघू देखील शकता. त्याचबरोबर मित्रांनो आता न्यूट्रलमध्ये गाडी आहे. न्यूट्रलमधनं तुम्हाला जर रिवर्स मोडमध्ये टाकायचं असेल तर ब्रेक प्रेस करायचं आहे आणि आर स्विच जे ते प्रेस करायचं. आर केल्यानंतर इथे रिवर्सचं इंडिकेशन तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. जर तुम्हाला ड्राईव्ह म्हणजे गाडी पुढे चालवायची असेल तर तुम्ही डी प्रेस करायचं आहे. डीचं साईन तुम्हाला इथे मिळेल आणि गाडी जी ते तुम्ही पुढे चालू देखील शकता. आणि जर तुम्ही मोड प्रेस केलं तर गाडी इको किंवा पॉवर मोडमध्ये जाते. पॉवर मोडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी पॉवर आहे ती जास्त मिळते गाडी चालवताना जर गाडीमध्ये लोड वगैरे टाकल्यानंतर. त्यासोबतच मित्रांनो मी आता गाडी जी इथे न्यूट्रल देखील करतो. इथे तुम्हाला बजेटची बॅजिंग मिळून जाते. त्यासोबत इथे खाली टॉगल स्विच दिलेले आहे तुम्हाला मी एकदा दाखवतो. हे जे स्विच आहे ते तुम्ही जर प्रेस केलं तर आता इथे गाडीचं किलोमीटर किती झालं ते तुम्ही बघू शकता. 42 किलोमीटर ट्रिप इथे बघू शकता. SOC म्हणजे स्टेट ऑफ चार्ज म्हणजे 72% बॅटरी जी इथे चार्ज आहे असं तुम्हाला इन्फॉर्मेशन या डिजिटल डिस्प्लेवरती बघू शकता. त्यानंतर रेंज म्हणजे गाडी किती किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. 72% बॅटरी चार्ज असल्यानंतर 124 किलोमीटरपर्यंत ही गाडी जी येते जाऊ शकते. आणि या स्विचचा वापर करून भरपूर तुम्ही इन्फॉर्मेशन या स्पीडोमीटरवरती बघू देखील शकता. अशा प्रकारे स्पीडोमीटर तुम्हाला बघायला मिळतो बजाज मॅक्झिमा XL कार्गो ईटेक 12.0 या इलेक्ट्रिक गाडीचा. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओमध्ये, तुम्हाला कसं वाटलं हा कमेंटमध्ये देखील सांगा. डॅशबोर्ड वगैरे या गाडीचा कसा येतो. तर मित्रांनो बजाज मॅक्झिमा XL कार्गो ईटेक 12.0 या इलेक्ट्रिक गाडीचा तुम्हाला व्हिडिओ जो येतो कसा वाटला, इंटेरियर कसं वाटलं ते देखील कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि या गाडीची जर रेंज बघितलं तर सर्टिफाईड रेंज येते 183 किलोमीटर इतके गाडीची रेंज आहे. गाडी चालवताना तुम्हाला रेंज येते कमी जास्त थोडीफार देखील मिळू शकते इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे. तर मित्रांनो आता पण या गाडीची जी येते पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किंमत देखील बघूया किती आहे ते. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली बजाज कंपनीकडून येणारी मॅक्झिमा XL कार्गो ईटेक 12.0 या इलेक्ट्रिक व्हेकलबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती मी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. या गाडीवरती जर सबसिडी बघितली तर सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी जी आहे ती 94,348 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर मित्रांनो जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जर सबसिडी बघितली तर या गाडीवरती 37,739 रुपये इतकी आहे. त्यासोबतच मित्रांनो या गाडीची ऑनरोड किंमत जर बघितली पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली तर ती आहे 3,99,391 रुपये इतकी. आणि मित्रांनो ही जी मी व्हिडिओमध्ये किंमत सांगितली तुम्ही व्हिडिओ काही दिवसांनी पाहिलं तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते. जर तुम्हाला ही गाडी पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधून घ्यायची असेल तर तुम्ही लक्ष्मी बजाज शोरूम वाकड पुणे या शोरूमला नक्की भेट द्या. शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण माहिती जे तुम्हाला व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये नक्कीच बघायला मिळेल. तर मित्रांनो या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची तुम्ही शोरूमला येऊन टेस्ट ड्राईव्ह देखील घेऊ शकता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बजाज मॅक्झिमा XL कार्गो ईटेक 12.0 या गाडीबद्दल कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक देखील करा. कमेंट करून देखील सांगा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो येतो नक्की शेअर देखील करू शकता. भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन गाडीसोबत, नवीन इलेक्ट्रिक व्हेकलसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.